दौंड आणि इंदापूरसाठी आज मध्यरात्रीपासून खडवसला धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 150 पोलिसांचा फोर्स फटा 3 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची भयान परिस्थिती झालेल्या हवेली दौंड आणि इंदापूरसाठी आज मध्यरात्रीपासून खडकवासला धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी पोलीस, महसूल, पाटबंधारे आणि महावितरण विभागाचा मोठा बंदोबस्त संपूर्ण कॅनलवर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती दौंडचे विभागीय पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मोरे आणि खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डीबी लोहार यांनी दिली. खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डीबी लोहार यांनी बोलताना पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा करणारे शिरसुफळ तलाव, तरंगवाडी तलाव, दौंड नगर परिषद तलाव, खुडबावचा माटोबा तलाव, वरवण तलाव, खामगाव तलाव आणि पिण्याच्या पाण्याची योजना असणाऱ्या ग्रामपंचायतीनं हे पिण्याचे पाणी सोडण्यात येणार असून हे पाणी फक्त पिण्यासाठी सोडण्यात आलेले आहे, त्यामुळे त्याच्यावर शेतीसाठी कुठेही पाणी दिले जाणार नसून सर्व शेती उपसा बंद करण्यात येणार आहे. तरीही जर कोणी हे पाणी शेतीसाठी घेण्याचा प्रयत्न केला तर आमचे पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करतील, अशी माहिती त्यांनी दिली. खडकवासला प्रकल्पातून हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा करणारे जे तलाव आहेत, शिरसुफळ, तरंगवाडी, दौंड नगर परिषद तलाव, माटोबा, त्यानंतर वरवण तलाव आणि खामगाव तलाव, या तलावातून हे पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच सोडण्यात आलेले आहे. याच्यामध्ये कालव्यावर कुठल्याही शेतीसाठी पाणी दिले जाणार नाही. सर्व शेती उपसा बंद केला जाणार आहे. जर अनधिकृत कोणी पाणी घेत असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. आमचे संबंधित शाखाधिकारी गुन्हे दाखल करतील. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देणं किंवा पाणी चोरी प्रकार हे आम्ही पूर्णपणे थांबवणार आहोत. पुणे ग्रामीणमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण बनला आहे, त्यामुळे खडकवासला धरण ते इंदापूर तरंगवाडी इथपर्यंत पिण्याचे पाणी सोडण्यात येणार असल्याने आम्ही फुरसुंगी पासून ते इंदापूरच्या तरंगवाडी तलावापर्यंत कॅनलवर जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे, त्यामुळे कोणतीही हयगय केली जाणार नाही आणि पाणी सोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा विभागीय पोलीस उपअधीक्षक राजेंद्र मोरे यांनी यावेळी दिला. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पुणे ग्रामीण परिसरामध्ये मोठा भीषण झालेला आहे. त्या अनुषंगानं पाणी सोडण्यात येणार आहे. इरिगेशन डिपार्टमेंटचं त्या अनुषंगाने नियोजन आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. फुरसुंगीपासनं ते तरंगवाडी तालुका इंदापूर ह्या पावेतो कॅनलच्या ठिकठिकाणी कॅनलच्या रस्त्यावरती पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. त्या कामी 20 पोलीस अधिकारी आणि जवळपास 105 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही केलेली आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न असल्यामुळे कसल्याही प्रकारची त्या ठिकाणी दयामाया असणार नाही आणि जर का कोणी काही प्रॉब्लेम करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. खडकवासला धरणामधून हवेली, दौंड, इंदापूरसाठी साधारणतः 13 दिवस पाणी सोडण्यात येणार असून खडकवासला धरण ते दौंड हे कालव्याचे अंतर 120 किलोमीटर असून धरण ते इंदापूरपर्यंत कालव्याचे अंतर 202 किलोमीटर आहे. सोडण्यात येणारे पाणी हे दर दिवसाला सुमारे 25 ते 30 किलोमीटर अंतर कापते. पाणी सोडल्यानंतर कॅनलवरील सर्व वीजपंपांची वीज बंद केली जाणार आहे. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी अब्बास शेख, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, दौंड.